गस्कोपरी लिजन संघाने टॉस जिंकलेला आहात. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतील कोपरी स्टार. हरेश्वर पाटील यांचा संघ आहे. आज सर्व खेळाडू एकत्रित खेळतायत त्यामुळे मजा येईल मॅच मध्ये. दिलीप पाटील येतात गोलंदाजी मार्क्स वरती. स्ट्रायकर वरती बॅटर आहेत दीपेश भोईर. नॉन स्ट्रायकर वरती बॅटर आहेत हरेश्वर पाटील. दीपेश भोईर आणि हरेश्वर पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. बी ग्रुप मधून आपण हा सामना पाहतोय. खास करून गास्कोपरी लिजन आणि कोपरी स्टार मॅचला सुरुवात. पहिला चेंडू दिलीप पाटील दीपेश साडी. हा प्रेकर बॉल पूल केलाय शोरम. पूल पावरफुल सक्सेसफुल वंडरफुल अँड ब्युटिफुल मॅक्सिमम षटकार. कोपरी गास्कोपरी प्रीमियर लीग म्हंटल तर अगदी गावाची एकत्रित देणारी लीग. आणि या लीग मध्ये आपण दिलीप या गोलंदाजाला पाहतो. दिलीपच्या पहिल्याच बॉल वरती आलाय षटकार. 6 धावेने स्वॅग से करेंगे स्वागत हेच मैदानाच्या आतमध्ये म्हंटल गेलंय. पुढील बॉलला पुण्याच्या बॅटच्या रडार मध्ये बॉलला घेऊन खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे रणजित वेगाने चेंडू वरती येत आहे. चेंडूला कव्हर अप करतायत. तिथे एक धाव आपल्याला पाहायला भेटत आहे आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 7 धावा. चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळून झाल्यात ते मात्र 2 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या 7. अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण विचार केला तर 4 बॉल हे येणं बाकी असतील. गोलंदाज रेडी होतात. गोलंदाजी मार्क्स वरती दिलीप पाटील. या षटकातील पुढील बॉल ओवर द विकेटने. हरेश्वर पाटील साडी स्क्वेअर कटचा फटका आहे. सुंदर फटका तिथे क्षेत्ररक्षक चेंडू वरती येत आहेत. प्रवीण पाटील यांना आपण पाहिलं क्षेत्र तिथे क्षेत्ररक्षक या चेंडूला मात्र फिल्ड करतात. खूप सुंदर फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटली. आणि एक धाव येत असताना आपण धावा जर पाहिल्या तर धाव फलकावरती मात्र जाऊन पोहोचतात त्या मात्र 8 धावा. पुढील बॉल गोलंदाज दीपेश साडी बॅटच्या रडार मध्ये. बॉल फेकून दिलाय बाउंड्री लाईन च्या बाहेर. रोहितास पाटील सरांचा इशारा षटकार. रमाकांत पाटील सध्या जॉईन होतात गास्कोपरी गावाच्या माध्यमातून. रमाकांतचे आपलं स्वागत असेल. धनेश म्हात्रे अमर दळवी यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. शुभम कनोजिया धनेश म्हात्रे यांच्या माध्यमातून म्हटलं गेलं हॅपी बर्थडे काका. त्यानंतर केशव पाटील परशुराम पाटील यांनी शुभेच्छा दिल्यात. सुंदर बॉल आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटला. 5 बॉलचा खेळ संपला गेला. धावा धावपलकावरती 14. सुरेजी पाटील यांना विनंती करतो आपण आमच्या व्यासपीठावरती या. गास्कोपरी गावातील सुरेजी आपण या. आणखीन एक फटका मात्र खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा सिग्नल यूज ऑन मॅक्सिमम षटकार. दीपेश भोईरची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलू लागलाय आणि दीपेश भोईरच्या बॅट मधून पहिल्याच ओव्हर मध्ये रन आल्यात त्या मात्र 20 धावा आपल्याला पाहायला भेटतात. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या दिलीपच्या षटकामध्ये. एक ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूयात डीजे मयूर भोईर यांचं एक सुप्रसिद्ध संगीत. पहिला षटक संपला गेला. पहिला पहिला षटक संपला गेला. धावा धावपळकावरती 21. नवीन गोलंदाज येतात सचिन. 20 धावा झाल्यात. सचिन पाटील येत आहेत. हरिश्चंद्र मामा खुश आहेत. किशोर किने खुश आहेत. आज कोपरी लिजंडने पहिलीच मॅच जिंकलाय आणि प्रभाकर जोगे साहेबाला एक अनोळखी भेट देखील आपण दिली आहेत. हरेश्वर पाटील स्ट्रायकर वरती गोलंदाज आहेत. सचिन पहिला बॉल. हरेश्वर साडी फुल टच बॉल ला फेकून दिलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हरेश्वर पाटीलच्या बॅट मधून निघणारा दर्जेदार अप्रतिम षटकार. दुश्मनी का ये आई ना तोड़ने नफरत भुला के दिल से मोहब्बत को जोड़ने. पहिल
पहिल्याच बॉल वरती षटकार आला आणि या षटकाराने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात मात्र 26 धावा. अनेक जण या मॅच चा आनंद घेत आहेत आणि अनेक जण या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत. आदरणीय लखमा पाटील साहेबांचं आगमन होत आहे. लखमा पाटील साहेबांचं आगमन होतंय आणि त्यांचं आगमन अगदी चौकारण होत आहे. बॉलला फेकून दिले, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, पंचांचा सिग्नल चौकार. पुढील बॉल हरेश्वर साडी, हा बॉल फिरकावण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक. तिथे आपण पाहतात विकास पाटील सुंदर फिल्डिंग मैदानाच्या मध्ये करतात. बॉलला स्टॉप केलं गेलंय आणि स्टॉप करेपर्यंत धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर 31 धावा. यानंतर होणारा सामना खोपरी चॅलेंजर नमन ओगे आणि आपली संपूर्ण टीम आपण इथे घेऊन यायचं आहे. फोटो सेशन होईल आणि त्यांच्या जोडीला असेल खोपरी टायगर सचिन पाटील. आपली संपूर्ण टीम आपण घेऊन यायचं आहे. यावेळी खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र आपण पाहतात विकास तिथे मात्र बीट होत आहेत. बॉल मात्र निघून जातोय सरळ दिलीप पाटील यांच्या हातामध्ये. दिलीप पाटील या बॉलला येऊन कव्हर करतायत. तोपर्यंत 2 धावा येत आहेत आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या 33-33 धावा आपल्याला पाहायला भेटत. नमन ओगे आपली संपूर्ण टीम कोपरी चॅलेंजर आणि कोपरी टायगर सचिन पाटील आपली संपूर्ण टीम आपण घेऊन इथे यायचं आहे. धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या सध्या 33 धावा. षटकातील पुढील बॉल ओव्हर द विकेटने. यावेळी दीपेश भोईरचा क्लास बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आज कोपरी गॅस कोपरी प्रीमियर लीग आम्ही खेळतोय आणि आमचा दर्जा आम्ही दाखवण्याचं काम करू. बॉल सरळ सीमा पार षटकार. आतापर्यंत 27 धावांवरती बॅटिंग करतात दीपेश भोईर. या खेळाडूचा क्लास, या खेळाडूचा दर्जा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सर्वांना पाहायला भेटलाय. धावा धावफलकावरती 39 सचिनच्या विरुद्ध सुरू असणारी हल्लेबाजी. पुन्हा एकदा रडार मध्ये त्याच्यापेक्षा दूर त्याच्यापेक्षा लांब बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 ओव्हर मध्ये 45 धावा लागल्यात त्या कोपरी स्टार संघाच्या. घेऊयात एक छोटासा ब्रेक, ऐकूयात डीजे मयूर भोईर यांचं सुप्रसिद्ध संगीत. अपना टाइम आहे गा मैदानाच्या आतमध्ये दीपेशने दाखवून दिलेत. खूप सुंदर प्रक्षेपण डिबेन लाईव्हच्या वतीने आपण पाहतात. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये साहिल नयंता यांना आपण पाहू शकतात. सध्या डिजिटल स्क्रोची भूमिका बजावत आहेत आणि हरेशजी मांगेला सर क्या बात है. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा बॉल, बॉलला पुल केलाय, पुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल अँड ब्युटिफुल हरेश्वर पाटीलच्या बॅट मधून निघणारा षटकार. दीपक बाबू या नावाने प्रसिद्ध आहेत. टोपण नाव बाबू आहे आणि जास्ती त्यांना बाबू नावाने ओळखतात. सचिन पाटील आपली संपूर्ण टीम आपण तिथे फोटो सेशन करूयात. यावेळचा बॉल आपण पाहिलं तर चेंडूला फिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र तिथे आपल्याला पाहायला भेटला. सध्या हरेश्वर पाटील दीपेशला स्ट्राईक देतात कारण की दीपेशच्या बॅट मधून देखील धावा येत आहेत, हरेश्वर पाटीलच्या देखील बॅट मधून धावा येत आहेत. त्यामुळे धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात त्या 52 धावा 52 आपल्याला पाहायला भेटत आहेत. सर्व लहान मुलं आमचे आहेत त्यांनी व्यासपीठाच्या बाहेर बसा कारण की व्यासपीठावरती आज अनेक पाहुणे मंडळ येतील. त्यामुळे व्यासपीठ फक्त व्हीआयपी डाईस साठी आपण मान्यवरांसाठी खाली असणार आहेत. सध्या आपण हा फोटो सेशन पाहू शकता तिथे. बॅकवर्डला जाऊन चेंडूला उडवला हवेमध्ये बॉल. दिलीप दिलीप जेल सोडत नाहीत, दिलीप ने टिपला दर्जेदार जेल. बॅटर इथे होतात मैदानाच्या आतमध्ये. दीपेश भोईरच्या एका धूमधडाक्या इनिंगला इथे होते समाप्ती. दीपेश भोईर या खेळाडूने बनवल्या आहेत त्या मात्र 33 धावा त्याच्या बॅट मधून 9 बॉल मध्ये आल्यात. तर दीपेश साठी इथे टाळ्यांचा आवाज येऊ देत. खूप सुंदर बॅटिंग दीपेश भोईरची. 9 चेंडू मध्ये 33 धावांचं आक्रमक रुख त्याने धारण केलं. एक ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये ऐकूयात डीजेचं सुमधुर संगीत. डीजे मयूर Yeah.
थैंक यू। सद्या एक मन आहे फोटो चांगला आला पाहिजे, बाकी काही नाही झालं तरी चालेल, फोटो चांगला आला पाहिजे, त्यामुळे सर्वांनी फोटो चांगले काढा। नमन ओगे, नमन ओगे, आपण संपूर्ण टीम आपण या, पुढील बॉल बाबूचा बॉल, तिथे मात्र बिरकावलाय विकास, विकास किती पायामध्ये अडवतात मात्र बॉलला अडवतात। महेश पाटील भाग, मिल्का भाग, मैदानाच्या आतमध्ये दोन धावा। यशमित इलेव्हन संघ आपण विदर्भ ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये पाहिला होता, त्याच संघातील दोन खेळाडू आहेत। आज मात्र महेश पाटील कोपरी स्टार मधून खेळतो हरेश्वर पाटील यांच्या टीम मध्ये, त्यानंतर आपण यशमित इलेव्हन मध्ये हरेश्वर पाटील यांना पाहिलं होतं, महेश पाटील यांना पाहिलं होतं, आज मात्र मैदानाच्या आतमध्ये कोपरी स्टार संघाच्या माध्यमातून। गोलंदाज रेडी, बॅकबोर्डला जाऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, विकास हातामध्ये अगदी झेल दिला होता, एक धाव कंप्लीट, दुसरा रनचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फेकी, तोपर्यंत दोन धाबा कंप्लीट होत आहेत आणि या दोन धाबेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धाव फलकावरती जाऊन पोहोचतात, त्या मात्र अप्पत 56 ही धावसंख्या आपल्याला पाहायला भेटत। कोपरी कोपरी टायगर आणि कोपरी चॅलेंजर काही आपण फॉर्मॅलिटीज आहेत, नमन जोगे आणि सचिन पाटील काही फॉर्मॅलिटीज बाकी आहेत, त्या आपण कंप्लीट करा, जे काही आपण फॉर्म प्रवेश शुल्क आहे ते आपण जमा करून ठेवा आपल्या कॅप्टनकडे आणि त्यानंतर ते आपण पुन्हा एकदा सुपूर्द करूयात। शतकातील शेवटचा बॉल हरेसाडी, बॉलला मात्र बिरकावलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, हरेश्वर पाटीलच्या बॅटमधून निघणारा आणखीन एक बिग 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 हिट षटकार आणि पहिला डावाला समाप्ती लागते। पहिल्याच धावामध्ये इथे धावा बनवल्या गेल्यात, त्या मात्र 62 बनवल्या गेल्या आहेत आणि 63 धावेंचा पाठलाग करायचा आहे तो घासकोपरी लिजंडला। ह्या 63 धावा कुठल्या प्रमाणे होत आहेत हे देखील आपण पाहणार आहोत, मात्र जाऊयात आपण टॉस कडे, इथे महत्वाचा टॉस देखील केला जातोय। प्रभाकर जोगे साहेबांच्या शुभेच्छा, आपण टॉस करूयात। सचिन पाटील कॅप्टन आणि नमन ओगे कॅप्टन, आपण या सचिन पाटील आणि नमन ओगे, नमन ओगे सध्या पोहोचलेत। कोपरी टायगर, कोपरी टायगर सचिन पाटील महेश पाटील आपण या, कोणी कॅप्टन असेल तर आपण या, महेश पाटील आणि नमन ओगे, प्रभाकर जोगे साहेबांच्या शुभेच्छा, आपण टॉस करूयात। 11 एप्रिल आणि आलाय गावकप, यानी की नमन ओगे ने टॉस जिंकले, रमणजी टॉस जिंकलेला आहात, काय डिसिजन असेल? हॅलो, आमचा डिसिजन फिल्डिंग असेल। काय वाटतंय, 3 ओव्हर मध्ये कोपरी टायगर संघ आहे, टायगर प्रमाणे मैदानाच्या आत मध्ये खेळत आहेत, तर 3 ओव्हर मध्ये त्यांना किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी 40 धावापर्यंत। प्रमुख संघामध्ये आज गोलंदाज कुठले आहेत हे ज्या धावा रोखू शकतात? अक्षय मातले, निखिल ओगे आणि आलाय कौस्तुभ, एक कौस्तुभ आणि यश। काय वाटतंय, कोपरी घासकोपरी प्रीमियर लीग आज सर्वजण एकत्र खेळतात, मनामध्ये प्राऊड काय आहे ज्याप्रमाणे हा जे माहोल पाहून शाम्याने उभारले गेले आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये काय वाटतं, कसं वाटतं? आज भरपूर आनंद झालेला आहे एवढं सुंदर ग्राउंड वगैरे बघून आणि लोकांचा उत्साह बघून, आणि मोस्टली आमच्या टीमचे तर अति उत्साहित आहेत या मॅच साठी। एक शेवटचा प्रश्न असेल प्रभाकर ओगे साहेबांना, आपण कुठल्या प्रकारे शुभेच्छा द्याल वाढदिवसाच्या? लाख लाख शुभेच्छा, लाख लाख शुभेच्छा देतात नमन ओगे, आपल्याला खूप सारा शुभेच्छा असतील, महेश पाटील आहे त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात। टॉस जिंकला असता तर डिसिजन काय असतं? टॉस जिंकला असता तर मी पण क्षेत्ररक्षण घेतलं असतं। आता मनाच्या विरुद्ध बॅटिंग करायचे, बॅटिंग करताना काय वाटतं, एक टोटल किती उभारण्याचा तुम्ही प्रयत्न कराल 3 ओव्हर मध्ये? आता टॉस तर हरलोय, आता बॅटिंग करायला लागणारच, नाही केली तर मग आम्ही हरणार, त्याच्यापेक्षा बॅटिंग करून आम्ही 40-45 धावांचं लक्ष ठेवायचा प्रयत्न करू। प्रभाकर ओगे साहेबांना कुठल्या प्रमाणे शुभेच्छा द्याल? शुभेच्छा त्यांना आम्ही प्रत्येक वर्षी देतो आणि ह्या वर्षी पण दिल्या आहेत, पुन्हा एकदा आमच्या कोपरी टायगर ह्या संघाकडून त्यांना
जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आज एकच बंधू दोन संघांमध्ये, त्यानंतर आपण पाहणार आहोत खेळताना पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये रणनीतीमध्ये आज चेंजेस वगैरे काही खेळलेले आहेत. रणनीती बोलत आमच्याकडे आता एक महेंद्र पाटील, सचिन पाटील, स्वतः मी आणि कल्पेश, आतिश आणि एक नवीन यंगस्टर आपला क्रिशा, असे क्रिश कारबारी हे आलेले आहेत. मला खूप आनंद, टीम बघून मला एवढा आनंद झालाय ना, यंगस्टर घेऊन चांगले चांगले प्लेअर माझ्यामध्ये आले ना, आणि नक्कीच आम्ही जिंकू असं वाटतं मला. नक्कीच, खूप साऱ्या प्रतिक्रिया आपण महेश पाटील यांच्या जाणून घेतल्यात. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. रेडी हर्ष, हर्षचा बॉल ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक आहेत निलेश शांताराम पाटील, तिथे येत आहे चेंडूवरती, स्ट्रगल करतात अजूनही, बॉलला पकडतात, मात्र तोपर्यंत आपण पाहिलं तर खूप, कारण की आज विचार केला तर असे खेळाडू खेळतात की जे कधी क्रिकेटमध्ये आपल्याला खेळताना नाही पाहायला भेटले, ते देखील आज मैदानाच्या आतमध्ये खेळणार आहेत, त्यामुळे मजा येईल. कुपरी गाव कपा, कुपरी गावातील सर्व रिक्षावाळे असतील, घासकुपरी गावातील असतील, कुपरी गावातील सर्व मॅजिक असतील, त्यांचे देखील खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. हर्ष पाटील बॅकबोर्डला जाऊन स्लॅश केलाय, बॉल चालाय गली मधून, बीट करत महेश पाटील वेगाने बॉलचा पाठलाग करतायत, बॉल त्यांना बीट करत बाउंड्री लाईनच्या बाहेर, पंचांचा सिग्नल चौकार. सचिन पाटील घासकोपरी गावातील एक महत्वाचे खेळाडू आहेत आणि त्यांच्याच बॅट मधून आलेला हा आपण दमदार चौकार पाहिलाय. आमचे मित्र दीपक सध्या जॉईन होतात, दीपकजी आपलं स्वागत पुन्हा एकदा. घासकोपरी लिजंडच्या माध्यमातून खेळतात, मात्र आज त्यांची निवड आपण कोपरी टायगर मध्ये केलंय. यावेळी बॉल उडवलाय, सरळ बॅटने पी शेप मधून फटका मात्र निघून जाईल, सचिन पाटीलच्या बॅट मधून निघणारा दर्जेदार अप्रतिम षटकार, वॉर शॉट. मित्रांनो, मी म्हंटल की हे लिजंड खेळाडू आहेत, लिजंडला तुम्ही कमी समजू नका, म्हणजे लिजंड जे खेळतात ना मैदानाच्या आतमध्ये, त्या लिजंडला तुम्ही कधी कमी समजू नका, कारण की या खेळाडूने अर्ध आपलं आयुष्य हे क्रिकेटमध्ये घालवलंय, त्यामुळे त्यांच्या समोर गोलंदाजी करताना तुमचा सर्वाधिक महत्वाचा कस लागणार आहे. हरेश्वर पाटील येतात गोलंदाजी मार्क्स वरती, स्ट्राइकवरती बॅटर आहेत विजय, विजय साडी गती परिवर्तन केलं, स्लोवर वरून बॉल टाकलाय, ऑफ ब्रेक लेग ब्रेक हरेश्वर पाटील यांच्याकडे आहेत आणि या गोलंदाजी करताना आपण पाहतात ते नेहमीच करत असतात. प्रशांत पप्पीच्या माध्यमातून तिथे फिल्डिंग केली गेली, एक धाव येत आहेत, एका धावेने संघाची धावसंख्या धाव फलकावरती 13 धावा. मित्रांनो, म्हणणं आणि करून दाखवणं हे सर्वाधिक महत्वाचं असतं. हरेश्वर पाटील या बेलचा बॉल आपण पाहिला, गती परिवर्तन केली, महेश पाटील वेगाने चेंडूवरती येत आहेत, मात्र एक धाव आपल्याला पूर्ण करताना पाहायला भेटले, एक धाव येतात, एका धावेने संघाची धावसंख्या धावपलकावरती 14 धावा. आज प्रत्येकाला प्रत्येकाची जागा माहीत आहे, म्हणजे रोहिदास पाटील, राजेश योगे पंचांच्या भूमिकेमध्ये, आधीच्या मॅच मध्ये महेश पाटील, महेंद्र पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये, अक्षय पाटील आपलं स्कोरिंगचं काम करतायत, बाकीचे सर्व खेळाडू आपली कामं करतायत, हे सर्वांसाठी महत्वाचं आहे. यावेळी फटका चांगला आहे, विजय पाटीलच्या बॅट मधून निघणारा दर्जेदार अप्रतिम मॅग्निफिसंट षटकार. थँक यू, व्हॉट अ शॉट बाय विजय. पुढील बॉल गती परिवर्तन केलं, यावेळी बॉलला मात्र पटवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत दीपेश, दीपेश चेंडूवरती वेगाने ट्रॅव्हल होत आहेत, तोपर्यंत एक धाव आपल्याला पाहायला भेटतात. पंकज पाटील 22-66, दीपक पाटील दत्ता सध्या आपल्याला पाहायला भेटतात आमच्या ऑन स्क्रीन कॅमेरामध्ये, त्यांना आपण कैद करत असताना पाहू शकतात. धावा धावपलकावरती 21, बॉल फेकून झाले 4. पुढील बॉल
स्लोवर वन पुढे आले स्टेप आउट डान्सिंग डाऊट विकेट खेळण्याचा प्रयत्न सचिन परत त्या तंबूच्या आसऱ्याला धक्का लागलाय तो गास्कोपरी लिजंड संघाला पहिला धक्का सचिन पाटील बॅक टू डगआउट बॅक टू डिपार्ट गॉन सध्याच्या हंगामामधील सुप्रसिद्ध संगीत आणि मयूर असल्या नंतर जे डीजेमय वातावरण आहे हे सर्वांना सांगण्याची गरज नाही कारण की विरार मधील आपल्या संपूर्ण पालघर मधील एक प्रसिद्ध डीजे म्हणून आपण मयूर भोईर यांचा डीजे पाहत असत मॅन फ्रॉम डोंगरपाडा आणि त्यांनी आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडलाय ऑर्केस्ट्रा असू द्यात डीजेच्या माध्यमातून वादन असू द्यात पुन्हा एकदा आम्ही उद्या जॉईन होणार आहोत डोंगरपाड्याच्या मैदानावरती यावेळी दिलीप पाटील दिलीप पाटीलच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार अप्रतिम वॉड शॉट बाय दिलीप पाटील दिलीप पाटीलच्या बॅट मधून निघणारा षटकार यानंतर आम्ही एक प्रयत्न केलाय की जवळपास आजच्या दिवसामध्ये 6 वाजेपर्यंत सामने संपले ना तर 1 तासासाठी तुम्हाला सर्वांना डान्स करायचा आहे म्हणजे एन्जॉय आपल्याला आज मैदानाच्या आतमध्ये करायचंच आहे आणि एन्जॉय आपण शेवटी देखील करणार आहोत आणि प्रभाकर जोगे साहेबांचा आज वाढदिवस आहे वाढदिवस म्हटलं तर प्रभाकर जोगे साहेबांचा आज सर्वाधिक महत्वाचा क्षण आहे आणि महत्वाचा क्षण का होईना कारण की कोपरी गासकोपरी प्रीमियर लीग ही संकल्पना साकारली आणि त्यानंतर आज ही खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये उतरवून देखील दाखवलेत प्रशांत पप्पी येत आहेत प्रशांतचा पहिला बॉल आकुड टप्प्याचा बॉल होता पुल करण्याचा प्रयत्न तिथे निर्धाव चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला भेटली आणि पहिला बॉल आपण पाहिलं तर निर्धाव आज असा एक विचार आपण केला ना की नवीन खेळाडूंना खेळण्याची संधी मिळेल म्हणजे ते खेळाडू आपण रोज पाहतायत मात्र नवीन खेळाडू कसे पुढे येतील हा आपण विचार केलायत मात्र काही काल चर्चा झाली मी आपल्यापर्यंत माहिती पोहोचवेन धावाधाव पलक्यावरती 27 यावेळचा बॉल आपण पाहिला तर हवेमध्ये बॉल आहे जेलची संधी जितू पाटील येतात पोलाड आणि पोलाडनं टिपलाय हा दर्जेदार झेल विकेटचं पतन कधी प्रॅक्टिस मध्ये नसतात मात्र आज मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतात की हम भी किसी से कम नाही मैदानाच्या आतमध्ये विकेट आमचे हरेजी मांगेला सर खुश आहेत ज्याप्रमाणे डीजे ऑपरेटिंग होतंय मयूरच्या मध्ये या बेलचा बॉल पॅड वरती बॉल आहे बॉलला फ्लिप केलाय क्षेत्ररक्षक महेश पाटील वेगाने अगदी हरणाच्या वेगाने चेंडू वरती जातोय तिथे बॉलला कव्हर करतोय 2 धावा महेश पाटील जी काय फिल्डिंग राहिलं प्रयत्न 3 धावेचा आणि 3 धाव घेत असताना इथे खेळाडू मात्र बाद झालाय पंच रोहिदास पाटील सरांचा इशारा येतो तो मात्र लेग बायचा आणि लेग बायच्या स्वरूपाने इथे आपण पाहिलं तर 2 धावा आणि 3 धावेसाठी खेळाडू बाद आपल्या सर्वांच्या आपण जी जर्सी पाहता ती खास करून आपल्याला दिली गेलं सौजन्य केले गेलंय श्री प्रभाकर नामदेव ओगे माननीय उपसरपंच आपण पाहतात आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला खास करून पाहायला भेटली आणि नक्कीच आज प्रत्येकाच्या अंगामध्ये जर्सी आहे जर्सी असल्यानंतर एक वेगळा ऊर्जा एक एनर्जी वेगळी एनर्जी आपल्या अंगामध्ये येत असत प्रशांत पप्पी येत आहेत यावेळचा बॉल आपण पाहिला चेंडूला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे जितू पाटील पोलाड चेंडूवरती येत आहेत चेंडूला फील्ड करतायत या बॉलला कव्हर करतायत मी म्हटलं की आज असे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतील ना की जे कधी क्रिकेटमध्ये भरपूर वेळा आपण त्यांना खेळताना सुरुवातीच्या कालावधीमध्ये पाहिलंय मात्र मध्ये काहीसा ब्रेक असल्या कारणामुळे ते खेळण्यासाठी आलेले नाहीत मात्र आज मैदानाच्या आतमध्ये येतील स्वतःला सिद्ध करतील आणि पुन्हा एकदा आपलं अस्तित्व निर्माण करतील वेगवान बॉल होता पॅड वरती बॉल होता हरेश्वर पाटील चेंडूचा पाठलाग करतायत तिथे आपल्याला 1 धाव पंच आमच्यापर्यंत वलतायत रोहिदास पाटील जी आणि लेग बायचा इशारा करतायत लेग बायच्या स्वरूपाने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावपलकावरती 31 धावा ही प्रीमियर लीग जर पाहिली ना तर ही एक दोघांची प्रीमियर नाहीत ही प्रीमियर लीग आपल्या सर्वांची आहे पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आमचे आयोजन कमिटीचे काही संयोजन कमिटीचे मेंबर आहेत आपण तिथे पाणी असेल तर आपण पाणी घेऊन लगेचच मैदानाच्या आतमध्ये जा
बदाम बदाम दादा का चाह बदाम आमा गाचे नेखो बुबु भाजा बदाम 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 दादा का चाह बदाम आमा गाचे नेखो बुबु भाजा बदाम मोबाइल बॉडी फुलो पासी टेक बदाम आये तुरा हाथर बाला थाके जो दी सीटी वाले चैन दिए जान तो सुमन सुमन तुरा बदाम सतीश पाटील आपली टीम आपण इथे येऊन थांबायचं आहे कारण की आपण पहिला सामने खेळलेले आहात त्यामुळे तुम्हाला इथे थांबणं गरजेचं आहे सतीश पाटील सतीश पाटील आपल्याला पंचाच्या माध्यमातून यानंतर जायचं आहे आणि प्रत्येकाला मी एक विनंती करू आपापलं काम आपण करा ज्याप्रमाणे सर्वांचं संयोजन कमिटीचं काम आपण करायचं आहे पुढील बॉल विकास या खेळाडूसाठी हा बॉल आहे बिरकावला आहे तिथे राजेश ओगे स्क्वेअर लेगचे पंच आहेत बॉल मात्र निघून गेला आहेत आणि या क्षेत्ररक्षकाने या बॉलला स्टॉप केलं गेलं आहेत आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर हा मॅच इथे समाप्त होत असताना आपल्याला पाहायला भेटला सामन्याला जिंकलं गेलं जरा गासकोपरी गावातील खेळाडू लिजन आपण मैदानाच्या आतमध्ये चला आणि तिथे खेळाडूंना हस्तांदोलन करा हँडशेक करा नेक्स्ट मॅच आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर खास करून कोपरी चॅलेंजर नमन ओगे आणि कोपरी टायगर सचिन पाटील मैदानाच्या आतमध्ये प्रथमदा बॅटिंग करण्यासाठी उतरतील कोपरी चॅलेंजर चला